तब्बल 3 राज्यांमधील भाजप सरकारला झटके देत सुप्रीम कोर्टानं कावड यात्रेसंबंधीच्या निर्णयाला अंतिम स्थगिती दिली आहे. यावेळी कोर्टाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही सरकारचे कानही उपटलेत. दुकानदारांना आता नाव जाहीर करण्याची गरज भासणार नसल्याचं कोर्टानं सांगितले. केवळ तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत एवढं सांगितलं तरी पुरेसं असणार आहे असाही निर्णय कोर्टाने दिलाय. सध्या ही अंतरिम स्थगिती असली तरीही उत्तर प्रदेशातील योगी सरकार, मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकार आणि उत्तराखंडमधील धामी सरकारला तगडा झटका असल्याचं मानलं जातंय. तर या तिन्ही सरकारने नेमका काय निर्णय घेतला होता आणि कोर्टात नेमकं काय झाले पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीला पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे, अगदी त्याचप्रमाणे उत्तर भारतात कावड यात्रेलाही महत्व आहे. ही कावड यात्रा खूप जुनी, पौराणिक आणि ऐतिहासिक आहे. शिवाय या यात्रेला सांस्कृतिक परंपराही आहे. थोडक्यात, हिंदू कॅलेंडरच्या श्रावण महिन्यात ही तीर्थयात्रा केली जाते. आता या यात्रेत काय असतं तर हरिद्वार आणि गंगोत्रीमधून गंगेचं जल हे कावडद्वारे आणलं जातं आणि विविध शिवमंदिरांमध्ये त्या जलाने अभिषेक घातला जातो. या कावड यात्रेत म्हणजेच गंगेतून जल घेऊन येण्यासाठी सुमारे 1 कोटी भाविक जातात. हरिद्वार आणि गंगोत्रीपासून वेगवेगळ्या मार्गांनी ही यात्रा निघते. उत्तर प्रदेशाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला येऊन दिल्लीतून हरियाणा, राजस्थान या प्रदेशात या कावड यात्रा जातात. अशीच कावड यात्रा हरिद्वार मधून झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश शिवाय इतर राज्यातही जाते. कावड घेऊन पायी जात असताना यात्रेकरूंचा ठिकठिकाणी मुक्काम पडतो. तिथं त्यांच्या भोजन आणि मुक्कामाची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ही कावड यात्रा पुढे चालते. यावर्षी या कावड यात्रेची सुरुवात झाली आहे ती सोमवार म्हणजेच 22 जुलैपासून आणि 6 ऑगस्टपर्यंत ही यात्रा ठिकठिकाणी पोहोचणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या कावड यात्रेवरून कधी जातीय किंवा धार्मिक वाद निर्माण झालेत असं आतापर्यंत ऐकिवात नव्हतं. पण उत्तर प्रदेश सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाने कावड यात्रा ही देशभरात आता चर्चेत आली आहे. शिवाय उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांनाही प्रचंड टीकेला आणि वादाला सामोरं जावं लागतंय. या यात्रेनिमित्त धार्मिक तसेच जातीय तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. संसदेच्या अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा अजेंड्यावर घेतलाय. आता योगी सरकारचा निर्णय काय होता ते पाहूयात. यावर्षी उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रांच्या मार्गांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि छोटे फळवाले यांना आपल्या पूर्ण नावाची पाटी ही हॉटेलच्या प्रवेशद्वारावरती लावावी अशी सक्ती केली होती. तसंच हॉटेल्समध्ये काम करणारे वेटर किंवा स्वयंपाकी यांच्या देखील नावाची पाटी असावी असा आदेश दिला होता. या आदेशाचं पालन न केल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली होती. थोडक्यात, ज्यांचा संबंध खाण्याच्या पदार्थांसोबत आहे त्यांचं नाव आणि आडनाव असा उल्लेख असलेली पाटी संबंधित ठिकाणी लावणं गरजेचं होतं. आता हा निर्णय कशासाठी घेण्यात आला होता तर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये शाकाहारासोबतच मांसाहारी जेवण मिळतं. यातही काही हॉटेल्स हे मुस्लिम धर्मियांकडून चालवली जातात, मात्र ती अनेक वेळेस ओळखून येत नाहीत. म्हणून मांसाहार पुरवल्या जाणाऱ्या हॉटेल्समध्ये किंवा मुस्लिम धर्मियांकडून चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्समध्ये कावड यात्रेकरूंना न कळत जावं लागतं. मांसाहार वर्ज्य असणाऱ्या यात्रेकरूंना अशा हॉटेल्समध्ये जेवणाची न कळत वेळ येते आणि हेच होऊ नये म्हणून कावड यात्रेच्या दरम्यान सर्व हॉटेल्स चालकांनी आपल्या नावाची पाटी ही हॉटेलच्या प्रवेशद्वारावरती लावावी अशी सक्ती करण्यात आली होती. योगी सरकारच्या याच आदेशाची रीघ ही मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या सरकारनंही ओढली होती. त्यामुळे संपूर्ण भाजप पक्षच हा विरोधकांच्या रडारवर आला होता. ऐन अधिवेशन काळात विरोधकांच्या हातात जणू आयतं कोलीतच मिळालं होतं. विरोधकांच्या मते हा केवळ हिंदू मुस्लिम यांचा प्रश्न नाहीये. अनेक सवर्ण हिंदू हे दलित किंवा इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या हॉटेल्समध्ये किंवा उपाहारगृहांमध्ये भोजन करत नाहीत. विशेषतः उत्तर भारतात कोणत्याही आडनावावरून त्याची कोणती जात आहे हे पटकन ओळखलं जातं. त्यामुळे योगी सरकारनंही केलेल्या सक्तीने केवळ हिंदू मुस्लिमांचा प्रश्न उपस्थित होणार नाही तर जातीय उतरंडीचा किंवा अस्पृश्यतेचा प्रश्न सुद्धा उपस्थित राहू शकतो आणि ही सक्ती समाजामध्ये फूट पाडणारी आहे. जर शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यामध्ये होणारी गल्लत टाळायची असल्यास फार तर संबंधित ठिकाणी शाकाहारी की मांसाहारी की दोन्ही पद्धतीचं भोजन मिळतं याचा स्पष्ट उल्लेख फलकावर करायला सांगण्यास हरकत नाही. अशा ठिकाणी जायचं नसेल तर यात्रेकरूंना ते निवडता येईल. पण नाव लावणं आणि व्यक्तीचा धर्म किंवा जात कळून त्याच्यावरून भेदभाव करणं किंवा हॉटेल्सची निवड करणं हे योग्य नाही
असाही विरोधकांचा दावा होता. केवळ विरोधकांचाच नाही तर भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल आणि लोकशक्ती दल या पक्षांचाही या निर्णयाला विरोध आहे. त्यांनी जाहीरपणे याविषयी तक्रार सुद्धा केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने तर थेट हॉटेल कोणत्या धर्मीय व्यक्तीचं आहे हे समजावं यासाठीच ही सक्ती करण्यात आल्याचं बोलून दाखवलंय. या प्रकरणी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या एनजीओने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती ऋषिकेश राय आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भाटी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. शिवाय 26 तारखेपर्यंत पुढील म्हणणं मांडण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेत. कोर्टाच्या आदेशानुसार आता पोलीस दुकानदारांना त्यांची नावं लिहिण्याची सक्ती करू शकणार नाहीत. त्यांना फक्त खाद्यपदार्थांची माहिती प्रदर्शित करण्यास सांगितलं जाऊ शकतं. दुकान मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावं दाखवण्याची सुद्धा सक्ती करू नये. शिवाय पोलिसांनाही केवळ कोणत्या प्रकारचं जेवण दिलं जातं एवढंच तपासण्याचा अधिकार आहे असंही कोर्टानं सांगितले. वास्तविक कावड यात्रेचे पुरावे हे पुराणात सापडतात तसे इतिहासात आणि कथांमध्ये सुद्धा सापडतात. त्याविषयी शेकडो वर्षे वाद निर्माण झाला नाही. अशा प्रकारचा वाद आता निर्माण करणं विशेषतः 21व्या शतकात तरी शोभणार नाहीये. त्यामुळे धर्माधर्मांमध्ये आणि जातीजातींमध्ये संघर्ष निर्माण होऊ न देणं आणि समाज एकसंध राहील यासाठी प्रयत्न करणं हे राज्यघटनेनुसार सरकारचंही कर्तव्य आहे. याकडं केंद्र सरकारनं गांभीर्यानं पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.